राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत जालन्यामध्ये आणि त्या ठिकाणी ओबीसींना त्या आरक्षणाची झळ त्याच्यापासून पोहोचेल, ओबीसीचं आरक्षण हिसकावल्या जाईल आणि ओबीसींना न्याय मिळणार नाही म्हणून ओबीसीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्यात आहे। आमचा पक्षाची भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काल जी भूमिका होती ती आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे, कारण खऱ्या अर्थाने ओबीसीला जर महाराष्ट्रामध्ये न्याय दिला असेल किंवा त्यांचं आरक्षण दिलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी आणि त्यांनी केलेल्या सूचनेमुळे मंडल आयोग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कमिशनच्या अहवालामुळे आणि व्हीपी सिंग साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे आणि त्याची अंमलबजावणी शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्रात केल्यामुळे या 52% लोकांना आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे। म्हणून पवार साहेबांची भूमिका काल पण ती होती आणि आज पण आहे आणि उद्या सुद्धा ओबीसीचं आरक्षण वगळून हे मराठा समाजाला आरक्षण 50% मर्यादा ओलांडून दिलं पाहिजे या मताचे शरदचंद्र पवार साहेब आहे। ही आमची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी मदत करण्याकरता, त्यांच्या आंदोलनाला सहकार्य करण्याकरता, पाठिंबा दर्शवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आमचा पाठिंबा आज नाही, आम्ही आज भेट देणारच होतो, त्यांनी बोलावलं नाही बोलावलं तो हे काही आंदोलन नेत्यांचं आंदोलन नाही, हे जनतेचं आंदोलन आहे, हे तळागाळातल्या मातीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं आंदोलन आहे, हे मागासवर्गीय लोकांचं आंदोलन आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख असो, संत तुकाराम असो किंवा संत गाडगे महाराज असो यांच्या विचाराचं आंदोलन आहे। तिथे आम्हाला नेतागिरी बघायची नाही, त्या गरीब लोकांना न्याय देण्याकरता आम्ही आलं पाहिजे म्हणून आम्ही आज आलो आणि त्याला समर्थन आम्ही दिलं।